तर नमस्कार मित्रांनो, आज मी पुणे सिटीत आहे आणि पहिलीच ऑर्डर माझी स्वतःची तरी माझी पहिली ऑर्डर आहे पुण्यात. आणि आम्ही अभिनच्या दादाजी घरी थांबलेलो, रात्री 2:30 आम्ही पोहोचलो आणि सकाळ झाल्या आवरलंय सगळं आता. आणि आम्ही निघालो लोकेशनला जिथं आमचं फंक्शन आहे तिथं. तर जाऊया, चला तुम्हाला जाता जाता मधी मधी पुणे सिटीतलं काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. हे विप्रो आहे. कुठे सर का रे? तर मित्रांनो, आम्ही लोकेशनला पोहोचलोय. तर हॉलवरती कोणच नाही, म्हणजे लोकेशनला कोणच नाही. थांबले आम्ही बाहेरच, बघूया त्याची वाट बघूया. तर आता आम्ही हॉलमध्ये पोहोचले आणि फंक्शन थोड्या चालू होईल. आणि दिवसभरात फंक्शन चालू असताना मला काय शूट करायला भेटत नाही. तुम्हाला हॉल दाखवतो आताच मस्तपैकी. एक नंबर हॉल आहे. समोरचा दरवाजा उघडायला पाहिजे होता ना, भारी झाला. लाईट आता लावायचं चालू आहे पण लाईट्स लावा मस्त पैकी. सगळेच मार्केट लाईट. तर पूर्ण सेटअप लावलाय लाईटचा. मित्रांनो, आता फंक्शन संपले आणि आता विषय असा आहे की आम्ही जेवण वगैरे पण केले. आता क्लोजरचा थोडा विचार आला, फोटो मारायचे राहिले क्लोजरचे. गाडी उन्हातच लावली टोटली, काय झाली अवस्था काय माहिती, दिवसभर उन्हात गाड्या. पुढचा विषय असा आहे की ड्रोनचं शूट आम्ही घेतलेलं, ते शूट एवढं व्हायरल झाले, खतरनाक व्हायरल झाले. तर चला जायचं पण आहे आपल्याला आवरून सगळं, त्यांचं सगळं क्लोजअप वगैरे होऊ देत आणि त्यांनी घ्या. आपण जायच्या वेळेस तुम्हाला सांगतो. हा, मेन मुद्दा सांगायचा राहिला म्हणजे टोटली दिवसभर फुल एसीत होतो आम्ही, कारण एसी हॉल आहे हा आणि खतरनाक होतं. तर चला. तर मित्रांनो, फायनली आता आमची ऑर्डर झाली. आम्ही आमचा प्लॅन होता 2 वाजेपर्यंत सगळं आवरायचं जायचं, तर वाजल्यात एक्झॅक्ट 5:05 झाली आणि आता स्टार्टर मारलं येते ना. चला आता रिव्हर्स घेतोय आम्ही आणि मार्गस्थ होते. तर चला भेटूयात मधी मधी रोडवरती. आणि रात्री किती वाजतील माहित नाही पोहोचायला आपल्याला. तर चला. विषय असा आहे की गावाकडे पाऊस लागलाय जोरात आणि पुण्यात जरा वातावरण म्हणजे गरमीचं आहे आणि ऊन पण लागले. आणि आम्ही आता चाललोय, आम्हाला एक ड्रायव्हर मिळाला आहे. ड्रायव्हर म्हणजे आमच्या भागातला टिकेवाडीचा म्हणजे एपीचा भाऊच आहे तो. तो पुण्यात कामाला असतोय, त्याला सुट्टी होती मग तो आमच्यासोबत यायला लागला आणि ड्रायव्हिंग तोच करतोय सत्ता आता. तर मी आणि प्रथमेश निवांत झोप काढणार आता. मागं एपी झोपला, एपी पुढेच झोपला. तर चला. ट्रॅफिक जाम लागली ही रे. मित्रांनो, विषय काय की आम्ही पुण्यात आल्यानंतर डायरेक्ट इथं पिंपळ गावात होते. टेटोरीच्या इथं मागच्या बाजूला गाव आहे, तिथं हळद होती, राज वगैरे तिथं होती. मग आम्ही तिथं आलो जाता आता आणि आता हळद संपल्या, जेवण आम्ही इथंच केलं. तर आता मी राज सोबत बुलेटवरनं चाललो आहे आणि बाकी सगळी टीम गेली कारमधून. तर राज एकटा नाना म्हटल्यानंतर मग आम्ही म्हणलं दोघेजण जाऊया. आणि आता संध्याकाळ झाल्या, जरा गार वाढ सुटले कारण पाऊस पडून गेला इकडं. तर चला जाऊया, भेटूया उद्याला. चला बाय बाय. I've been living life right like I could just die.